नमस्कार, शेतकरी नामा जी ए न्यूज यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत। आपण हे चॅनल सबस्क्राईब्स केले नसेल तर आजच सबस्क्राईब्स करा आणि समोरील घंटीच्या चित्रावर क्लिक करा, म्हणजे नवनवीन व्हिडिओ तुमच्या मोबाईलवर पाहता येईल। हा सर, बोला ना। पुण्यापासून कुठे येते तुमचं? पुण्यापासून साधारणपणे दक्षिण बाजूला आहे, दक्षिणेला, म्हणजे 60-70 किलोमीटर। सासवड माहिती का सर आपल्याला? हा, मग सासवडपासून 20 किलोमीटर आहे, म्हणजे वीर धरण आहे आमच्या खाली। आता नाही, 26-27-28 पाऊस पडला आहे तुम्हाला नक्की का सर? कारण की खूप आम्ही म्हणजे हातभर झाले आमचं येणार 26-27-28, कारण की गेल्या वर्षी सुद्धा आहे ना असंच झालं, फक्त कारणापुरता पाऊस पडला। नाही, 26-27-28 खूप पडणार। नाही, खूप आमच्यावर म्हणजे तुमचं म्हणजे तोंडात साखर पडो सर, कारण की आम्ही एवढी तयारी केली आमच्या गटाने, एवढं उमेदीने आम्ही हे काम करतोय, पण ते असं मग निसर्गाने झाल्यानंतर सगळेच आमचे शेतकरी सगळे असं झाले सध्या। आणि आम्ही तुम्हाला एकदा निमंत्रण देतो सर आमच्या भागात या, म्हणजे जरा काय होतंय, जरा 5-7 वर्ष झालं आमचं जो परिसर आहे ना 10-8-10 किलोमीटरचा, त्यामध्येच प्रॉब्लेम येतोय। हॅलो हॅलो, कोणतं पीक घेता तुम्ही? आमच्याकडे आता सोयाबीन असतं, बाजरी असते, आणि नंतर मग कांदा असतो आमच्याकडे, उन्हाळी कांदा। म्हणजे सोयाबीन हरभऱ्याबद्दल खूप अभ्यास आहे। त्या संदर्भातच आमचं मागे चर्चा बंद झाली, आपल्याला एकदा निमंत्रित करायचंय। चालतंय, मला सांगा कधी तुम्ही। हो, नक्की सर, नक्की सर। धन्यवाद सर, आता मी आठवण येईल माझा मेसेज वाचून पाठवल्याबद्दल। सोयाबीन कोणते करायचे? आमच्याकडे दुर्वा घेतलाय आम्ही सध्या, आम्ही म्हणजे ते गटामार्फतच आणते, मिलिंद देशमुख नाहीत का म्हणजे पैदास काय? हा, रुची 2001-1 जातले चांगली बघा। हा हा हा, आमच्या हवामानात वगैरे इकडे होईल ना सुटते, तुमच्याकडे असते ती? तुमच्या इकडे जमीन कशी? जमीन आमच्याकडे तशी मध्यम आणि भारी जमीन आहे सगळी, कुठं पण येते रुची अशी जाते। बर 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 बर। आणि तुम्ही काय करता? 93-05-1 करता, ती एक चांगली जाते, लवकर येते जरा। ओके, तुम्हाला लवकर येणार पाहिजे का उशीर? लवकरच, कारण की आम्हाला ती काढून मग कांद्याची लागण करायची असते त्यात। बर, त्यामुळे आम्ही कमी दिवसाचीच वाहन आम्हाला बरे वाटतात। बर, चालेल चालेल सर, धन्यवाद सर। रुची करता तुम्ही? रुची तुम्हाला नाही नसता? हा हा हा, आम्ही पुढच्या वेळेस मी नक्की विचार करू रुचीचा, कारण की आता आम्ही बियाणे खरेदी वगैरे करतो। हॅलो, हा सांगतो मी तुम्हाला। हो, हा मी नंबर सेव्ह करतो, मग आम्ही मग एकदा आमच्याकडे याच तुम्ही एकदा आमच्या। चालतंय, हो हो, धन्यवाद सर, खूप बरं वाटलं तुमचं पण आलं ते।